गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. पहिल्या षटकातील पहिला चेंडूचं स्वागत करूया. आजच्या दिवसातील ही पहिली लढत गुंडके विपक्ष नेरी असा हा विद्यमान सामना. गोलंदाज तयार आपल्या गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. गोलंदाज आदर्श मोहिते 10-12 पावलाचा रणाप. समोर उभा येतो फलंदाज सचिन मोरे. या वेळेस मात्र हलक्या हाताने सन्मानपूर्वक चेंडूला धाडलं. इथे मात्र डायरेक्ट हिट केलंय, परंतु एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाती आहे. आणि इथे मात्र दोन धावानं जय हनुमान क्रिकेट संघाचं अकाउंट मात्र उपड होतंय. दोन धावेनं एक लेग बाईच्या स्वरूपात दोन धावा इथे कंप्लीट केल्यात. या दोन धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. गोलंदाज तयार. समोर होतं स्ट्राईक एंडला जातोय फलंदाज आदित्य म्हस्कर. सचिन मोरे यावेळेस मात्र सुरेख पटका. चेंडू आवेत आहे आणि उंची जास्त, लांबी ही कम जास्त. आणि इथे येतोय हा जय हनुमान नेरे संघाचा पहिला षटकार. जे पहिला षटकारच आपल्या फलंदाजाची दादागिरी दाखवून दिली. या फलंदाजानं चमक दाखवली पहिल्या षटकारानं. 6 धाब्याच्या बरोबरीनं जय हनुमान नेरे संघ पोचतोय. तो अद्यापर्यंत 8 या धाबेवरती आहे. बघूया गोलंदाज तयार आदर्श मोहिते. यावेळेला सुरेख फटका. तिकत्या ताकदीचा चेंडू जाणार सीमा रेषी पलीकडे. येतो हा दणदणीत षटकार. या लगातार दोन षटकार या फलंदाजांनी मारले आहेत. अतिशय चांगली फलंदाजी पाहायला मिळतीय. धावसंख्या मात्र मुसुंडी मारतीय ती 14 या धावेवरती. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या बोहल्यावरती आदर्श. यावेळेस मात्र सुरेख फटका. नजाकत दाखविणारा हा फटका. आणि येतोय हा पंच चौकार की षटकार. आणि इथे मात्र किती धावा. पडद्याला लागली तरच बाउंड्री आहे. आणि या चौकार दिला. या 4 धाब्याच्या बरोबरीनं संघाची धावसंख्या पोचते ती जय हनुमान नेरी संघाची 18 धावा. 18 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या. ते चांगली सुरुवात म्हणावी लागेल ती जय हनुमान नेरी संघाची. एक आक्रमक फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळतीये. नेरे संघ सुस्थितीमध्ये. पहिल्या षटकामध्ये 18 धाबा. पहिले षटक प्रगती पथावर या ठिकाणी पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आदर्श मोहिते. यावेळेस मात्र आडव्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाहीये. आणि चेंडू जातो तो निर्धाव यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. यावेळेस मात्र निर्धाव चेंडू टाकला गेलाय. गोलंदाजाला कुठेतरी समाधान मिळालं असेल. धावसंख्या स्थिरावल्या ते अद्यापर्यंत बिनबाद 18 धावा. हा चेंडूला मात्र सुरेख पॉइंट मध्ये काढला होता, परंतु क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो. आणि इथे मात्र
पहिला हादरा मिळतोय तो जय हनुमान संघाला। गोलंदाजीच्या भोवल्यावरती सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज आकाश धुरी उर्फ बाबू। तर फलंदाज जातोय नवीन आदित्य कुणाल गायकर नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक येणला। तर सुरेख चेंडू फेकला गेला निर्धार चेंडूची सांगता झाली आहे। गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या मार्कवरती आकाश धुरी यावेळेस मात्र काय घडतंय डाब्या एसटीच्या खूप बाहेर जातोय पंच आम्हाला जमीन तिला समांतर हात करता स्वेर चेंडूचा इशारा येतो। एक अवांतर धावसंख्या निश्चितपणे जोडली जाईल। या अवांतर धाबेनं धावफलका पुढे सरसावतंय ते 19 या धाबेवरती। यावेळेस मात्र हा चेंडू बॅटच्या ब्रश करून जातोय परंतु क्षेत्ररक्षक चेंडूच्या उचलणार फेकी करणार परंतु धाव का मिळत नाही आहे निर्धार चेंडूची सांगता झाली आहे। सुरेख गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते आकाश धुरी। तर या ठिकाणी जबरदस्त चेंडू गेला आणि या फर्निचर मात्र उद्ध्वस्त केले जात आहे। फलंदाज बाद होतोय तो आदित्यला मात्र परतावा लागेल। संख्या स्थिरवल्या त्या अद्यापपर्यंत 19 धाबा। दुसरे षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज आकाश धुरी मात्र चांगली गोलंदाजी करतोय टिचूर मारा करतोय वेगावरती नियंत्रण पाहायला मिळतोय बांधण ठेवलंय मित्र मंडळी या गोलंदाजानं। दोन निर्धार चेंडू आणि तिसऱ्या चेंडूवरती एक मोठी विकेट पाहायला मिळाली आणि नवीन फलंदाज मैदानात जातोय प्रथमेश फडके। धावसंख्या स्थिरवल्या त्या 2-19 धाबा सॉरी गोलंदाजी आकाश धुरी आपल्या गोलंदाजीच्या बोल्यावरती। यावेळेस मात्र धीम्या गतीचा चेंडू मात्र सुरेख फेकला गेला परंतु बॅट आणि या चेंडूचा संपर्क नाही आहे सरळ चेंडू जातो तो निर्धाव। सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळतंय ते आकाश धुरी यांच्या माध्यमातून। क्षेत्ररक्षण थोडेसे विभराचे आखतोय गोलंदाज थोडंसं बदल केले जात आहे। दुसरे षटक प्रगतीपथावर सुरेख गोलंदाजी आकाश धुरी पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवरती। यावेळी पुन्हा एकदा आडव्या पद्धतीचा खेळण्याचा प्रयत्न केला पंचांनी तो नोबॉल चेंडू घोषित केला आहे। एकेरी धाव धावपलकावरती लागली गेली आणि फ्री हिट पंच तानाजी कडू एक जबरदस्त पंच क्वालिफाईड पंच आहेत तानाजी कडू मेन पंच। एकेरी धाव धावपलकावरती लागली गेली आहे आणि या धापलकावरती धाबा मात्र जोडल्या गेल्यात आमचे गुणलेखक संदीप शिंदे आम्हाला सांगतात का 20 धाबा 2-20 धाबा। यावेळेस मात्र
काय घडतं इथे, मात्र उजा इष्टीच्या खूप बाहेर जातोय चेंडू आणि जमिनीला समांतर हात करून सांगतात स्वेर चेंडूचा निर्वाला आला. एक अवांतर धावसंख्या निश्चितपणे जोडली जाईल. या अवांतर धावेच्या मदतीनं कासवाच्या गतीनं धावफलका पुढे सरसावतो तो 21 या धावेवरती 21 थाबा धावफलकावरती लागल्या गेल्यात. गोलंदाज आकाश धुरी पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्गवरती. यावेळेस मात्र सुरेख फटका सप्राक लगावी असा हा आवाज आला आणि क्षेत्ररक्षक तिथे जज करतोय चेंडूला आणि इथे मात्र धोका होऊ शकतो आणि इथे मात्र सुरक्षित पोचला आणि दोन धावा मिळणाऱ्या चेंडूवरती. या दोन धाब्याच्या बरोबरीनं जय हनुमान नेहरे संघ पोचतोय तो अद्याप 23 या धाबेवरती. 2-23 अशी शांत आणि संत सुरुवात पाहायला मिळतीय. दुसरे षटक प्रगतीपथावर आकाश धुरी षटकातील काही चेंडू हाताळताना समोर आलाय तो फलंदाज प्रथमेश फडके. यावेळेस मात्र घुटना देख तमाशा देख इथे मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आणि चेंडू जातोय निर्धाव चेंडू सांगता होते. दोन षटकांचा वाजवी खेळ संपलाय. दोन षटकाच्या समाप्तीनंतर जय हनुमान नेरे संघ पोचतो अद्याप 23 या धावेवरती. तर खुशखबर जरी मरी माता क्रिकेट संघ धामणी आयोजित 10/11/12/13/2022 याच महिन्यामध्ये 40,000 प्रथम बक्षीस, द्वितीय पारितोषिक 20,000 आणि तृतीय पारितोषिक 10,000 पारितोषिक आहे. तसेच चतुर्थ क्रमांक 7,500 अशी या भव्य दिव्य स्पर्धा या ठिकाणी कोपऱ्यांच्या ग्राउंडवरती भरवली आहे. तर दिनांक 10/11/12/13/2022 मार्च. तर नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय गोलंदाज तनय शेलर. गोलंदाजच्या बॉलवरती सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन आलाय तनय शेलर. तर धावसंख्या स्थिरवली त्या अद्याप 2 षटकाच्या समाप्तीनंतर 23 धाबा. 2-23 अशी शांत आणि संत सुरुवात. दुसरं षटक सुरेख हाताळलं ते आदर्श धुरीनं आकाश धुरीनं. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्गवरती. यावेळेस मात्र फसवा चेंडू टाकला ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं तो चेंडू मात्र फेकला गेला आणि इथे मात्र स्वेर निर्धार चेंडूची सांगता झाली आहे. एक सुरेख गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू निर्धाव फेकला गेला या गोलंदाज तनयनं. 4 षटकाचा सामना असणार आहे. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या बोल्यावरती. यावेळेस माता फुलटाच चेंडू आणि या चेंडू जाणार सीमा रेषा पलीकडे येतो हा खणखणीत षटकार आणि या नो बॉल चेंडू घोषित केलाय. फ्री हिट 7 धाबा धापालकावरती जोडल्या गेल्या. या 7 धाब्याच्या बरोबरीनं संघ पोचतोय तो 30 या धाबेवरती. 30 धाबा धापालकावरती लागल्या गेल्या तर सुईमध्ये धागा ओला जातो तसा स्पीडनं इथे मात्र षटकार लागावला फलंदाज कुणालनं आणि 6 धाब्याच्या बरोबरीनं जय हनुमान नेरे संघ पोचतोय तो अद्याप 30 या धाबेवरती. यावेळेस मात्र काय घडतंय पुन्हा एकदा पंच जमिनीला समांतर हात करून सांगतात स्वेर चेंडूचा निर्वाला. एक अवांतर धावसंख्या निश्चितपणे जोडली जाईल. या अवांतर धाबेनं धावपलका हलतंय ते 31 या धाबेवरती. खराब गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळतीय. तिसरं षटक घेऊन आलं गोलंदाज तणयच्या माध्यमातून एक खराब गोलंदाजी.
या वेळेस मात्र बॅटच्या राडार मध्ये आला चेंडू आणि चेंडू जातोय सीमा रेषा पलीकडे येतोय हा खणखणीत षटकार. उपट टाकली झोड टाकली या चेंडूवरती आणि या सरळ चेंडूला धाडलं सीमारेषेच्या पलीकडे. या 6 धावेच्या बरोबरीने नेरे संघ पोचतोय तो अद्यापपर्यंत 37 या धावेवरती. सुरेख फटकेबाजी पाहायला मिळतीय. गोलंदाज तणे पुन्हा एकदा बॉलिंग मारत होती. यावेळेस मात्र सुरेख चेंडू फलंदाजाला समजू शकला नाही. निर्धार चेंडूची सांगता झाली आहे. यष्टी रक्षक आपली कामगिरी चोखपणे बजावतोय. गोलंदाज तणे पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मारत होती. आकू टप्प्याचा चेंडू मात्र सरळ धिरकावून दिला येतोय हा सीमा रेषा पलीकडे हा दर्जेदार षटकार. आगड षटक तणय गोलंदाज या ठिकाणी करतोय. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात परंतु चेंडू जातोय तो निर्धार चेंडूची सांगता झाली आहे. आणि या शेवटचा चेंडू शिल्लक असावा. धावसंख्या स्थिरावली ते अद्यापपर्यंत 43 या धावेवरती आहे. एक चांगली फटकेबाजी टोलेबाजी पाहायला मिळते ते जय हनुमान नेरे संघाकडून. तिसरं षटक प्रगतीपथावर गोलंदाज तणय शेवटचा चेंडू हाताळताना. तर जितू इलेवन जय हनुमान नेरे विपक्ष सोमजाई क्रिकेट संघ गुणगे आयोजित या पहिला सामना रंगतो या गुणगेच्या मैदानावरती. जितू इलेवन जय हनुमान संघ नेरे आणि या गुणगे. तर इथे मात्र आडव्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. आणि इथे मात्र 3 षटकांचा वाजवी खेळ संपला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर जितू इलेवन जय हनुमान नेरे संघाची धावसंख्या फलकावरती लागली आहे. त्या 2-43 धाबा. तर इथे मात्र 3 षटकाच्या समाप्तीनंतर जितू इलेवन जय हनुमान नेहरू संघ पोचतोय तो अद्यापपर्यंत 2-43 घरामध्ये. 43 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. एक मैत्रीपूर्वक लढत या ठिकाणी पाहायला मिळती आहे. त्या जितू इलेवन जय हनुमान नेहरू आणि या सोमजाई क्रिकेट संघ गुणगे या 2 संघांमध्ये मैत्रीपूर्वक लढत. मैत्री म्हणजे काय? मैत्री म्हणजे कांद्यावर हात, मैत्री म्हणजे सोबत राहणं, मैत्री म्हणजे सल्ला देणं, मैत्री म्हणजे मार्गदर्शन करणं, मैत्री म्हणजे जीवनाचा आधार. आणि हे मैत्रीपूर्वक लढत या ठिकाणी पाहायला मिळते. जितू इलेवन जय हनुमान नेरे आणि या गुंडगे या 2 संघांमध्ये. गोलंदाज तयार अजय पाल. यावेळेस मात्र काय घडतंय बघूया. एक धाव पूर्ण केली आणि पंचांचा 9 बॉल घोषित होतोय. आणि या फ्री हिट पंचांनी दिलं आणि या 2 धावा धावपळक ते लागले गेले. त्या 2 धाव्याच्या बरोबरीनं जितू इलेवन जय हनुमान नेरे संघ पोचतोय तो अद्यापपर्यंत 45 घरामध्ये. 2-45 अशा सुस्थितीमध्ये या ठिकाणी संघ पाहायला मिळतोय.
ज्युति इलेवन जय हनुमान नेरे विपक्ष सोमजाई क्रिकेट संघ गुणगे या दोन संघांमध्ये सुरू असलेली ही रणधुमाली रणकंदन यादवी दोन संघांमध्ये सुरू असलेला हा कलगीतुरा गोलंदाज चौथा षटक घेऊन आला आपल्या गोलंदाजच्या मार्कवरती अजय पाल स्वतः कर्णधार या ठिकाणी गोलंदाजच्या मार्कवरती फ्री हिट असणार आहे फलंदाजासाठी यावेळेस मात्र चेंडूला खालीच ठेवला फलंदाज मात्र अशालभूत अशा नजरेनं पाहत राहिला आणि चेंडू जो आता तो निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे सुरेख गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते अजय पाल यांच्या माध्यमातून चौथं षटक हाताळताना गोलंदाजच्या मार्कवरती गोलंदाजच्या ट्रॅकवरती अजय पाल यावेळेस मात्र सुरेख फटका उंची जास्त आणि ही लांबी ही जास्त येतोय हा बुलंदी षटकार मैदानात चेंडू पाठवायचे मैदानात चेंडू पाठवायचं आहे तर इथे मात्र या सहा धाव्याच्या बरोबरीनं संघाची धावसंख्या फैलावली ती अद्यापपर्यंत 51 धावा चौथा षटक प्रगतीपथावर अजयला षटकारचा मार खाल्लाय या सहा धाव्याच्या बरोबरीनं संघाची धावसंख्या मुसुंडी भारतीय ती 51 या धाबेवरती गुंडगे विपक्ष जितू इलेवन जय हनुमान संघ नेरे असा हा विद्यमान सामना आजच्या दिवसातील हा प्रेक्षणीय लढत घरच्या मैदानावरती मात्र खराब गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते ती गुंडगी संघाची चौथं षटक प्रगतीपथावर धावसंख्या झाली आहे ते अद्यापपर्यंत 51 धाबा नेरी संघाची आहे गोलंदाज तयार अजय पाल आपल्या गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाजीच्या बहुल्यावरती समोर येतो फलंदाज कुणाल यावेळेस मात्र तसाच पद्धतीचा फटका फेकला गेला आणि येतोय हा असुरी आनंद पुत्र प्राप्तीचा आनंद तालुकात मुख्यमंत्री झाल्याचा आनंद येतोय हा षटकार
24 चेंडू आणि 61 धाबा जिंकण्यासाठी येते म्हणजे जे हनुमान नेरी संघानं तब्बल 60 धाबा मात्र कुठून काढल्या तर 24 चेंडू आणि 61 धाबांचा पाठलाग करताना 4 षटकांचा खेळ संपलाय. तर पुढील 4 षटकांचं समालोचन आपण ऐकणार आहोत. ज्या आवाजानं काल आपल्याला भुरल पाडली तो आवाज या गावचे गुणगे गावचे जे अतिशय जबरदस्त समालोचक चेतन पिरकड या ठिकाणी त्यांना विनंती करतो की आपण 4 षटकांचं धावतं वर्णन या ठिकाणी आपण आपला आवाज प्रेक्षकांपर्यंत पाठवायचं आहे. तर आमचे खालापूरचे उत्कृष्ट समालोचक मराठीचा बुलंद आवाज मयूर कांबळे सर या ठिकाणी आलेत, त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. तर मयूर सरांना विनंती करतो की आपल्या आवाजानं या ठिकाणी गोड आवाजानं समालोचन करायचं आहे. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होऊन श्री सोमजाई क्रिकेट क्लब आयोजित श्री कमलाकर शिंदे आमचे सर्वांचे लाडके अण्णा आणि यांच्या आठवणीला उजाला देण्यासाठी आपण बघतोय पहिल्या पर्वामध्ये ही स्पर्धा. स्वर्गवासी कमलाकर शिंदे स्मृती ट्रॉफी 2022 सर्व क्रिकेट रसिकांचं, मान्यवरांचं आणि खेळाडू मित्रांचं आपण मनपूर्वक या सोमजाई क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत करूया. या स्पर्धेमध्ये आपण बघतोय फॉर्च्यून इव्हेंट्सची टीम आणि आमचे अगदी जवळचे मित्र कृष्णा मात्रे आमच्या समवेत जोडले गेलेत कॉमेंट्री बॉक्समध्ये, ज्यांचा आवाज तुम्ही पहिल्या इनिंगमध्ये ऐकला ते ज्ञानेश्वरजी पारंगे, या दोघांचं आपण मनपूर्वक या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करूया. आणि याच्या सेकंड दिवसाची सुरुवात पहिल्या मॅचने होती आहे आणि ही पहिली मॅच आपण बघतोय सोमजाई गुणगे आणि त्यांना फाईट करतील आपल्या पनवेल विभागामधील जेतू 11 जय हनुमान क्रिकेट संघ नेरे. टार्गेट आता सेट करण्यात आले 24 बॉलमध्ये 61 धावसंख्येचं, एक चांगली बॅटिंग लाईनअप नेरे टीमने दाखवली पहिल्या इनिंगमध्ये. खरं तर आपण नेहमी म्हणतो ना की दिवसाची सुरुवात आणि पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करणं फार कठीण असतं, परंतु एक चांगलं बॅटिंग लाईनअप नेरेने दाखवलं या मैदानावरती आणि एक चांगलं टार्गेट आता सेट झालं आहे. ते सोमजाई क्रिकेट संघ गुणगे म्हणजे ते आयोजक आहेत आणि आयोजकांसमोर एक चांगलं मोठं टार्गेट आता या मॅचमध्ये सेट झालं आहे. पंचांच्या भूमिकेत दोन्ही ऑफिशियल्स आपण बघतोय, सनी भगत आणि त्याच्यासोबत तानाजी कडू, एक लेजंड क्रिकेटर कर्जत आणि गुणगे गावचे, आणि हे पंचांची कामगिरी करतात. आणि सलामीची जोडी या मॅचमध्ये आता मैदानामध्ये दाखल झाली आहे. समीर शिंदे या टीमचा कॅप्टन लीडर आणि त्याच्यासोबत आहे शंकर. चांगला स्टार्ट द्यावा लागेल या दोघांना, कारण घरचं मैदान आहे, सातत्याने या मैदानावरती ते सराव करत आलेत. आणि पनवेल टीमसमोर जर त्यांना तुम्हाला परास्त करायचा असेल ना, एक चांगली बिगिनिंग, चांगला स्टार्टअप तुम्हाला या मॅचमध्ये द्यावा लागेल. शंकर पारधी आणि समीर शिंदे अशी ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली. 4 ओव्हरची मॅच आहे, यानंतरची होणारी मॅच उलवे आणि साई. उलवे टीम, चला मी दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये नाणेफेकी करण्यासाठी त्वरित यावं. साई आणि उलवे म्हणजे पनवेल परिसरामधील आणखी एक दोन टीम आपल्याला बघायला मिळतील. 24 बॉलमध्ये 61 धावसंख्येचं टार्गेट मात्र सेट करण्यात आलंय. चांगली स्पर्धा, अगदी सिल्वर ट्रॉफी आमच्या समोर आहेत आणि या ट्रॉफीवरती कोण नाव कोरेल यासाठी आपण बघतोय. ही क्रिकेटची रणधुमाली, हा क्रिकेटचा महासंग्राम आहे, त्या 4 दिवसामध्ये आपल्या भेटीला येईल. पहिला गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती येतोय सचिन मोरे. पीवनचे षटक, मॅन्डेटरी ओव्हरचे षटक, लॉंग ऑफ आणि एक मिडविकेट, असे दोन सीमारक्षक तटीय सरकारच्या बाहेर तैनात केलेत. एक शॉर्ट फाईन लेग आपण बघतोय, एक शॉर्ट थर्डमॅन आपण बघतोय, एक गलीमध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला, एक कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, एक मिडॉन तैनात करण्यात आला आहे. या गोलंदाजाने अशी फील्ड प्लेस केली आहे
आणि आता धावा डिफेंड करण्यासाठी नेरी टीम देखील सज्ज असेल आणि धावा बनवण्यासाठी यजमान संघ जो आयोजक आहे सोमजाई क्रिकेट संघ गुंडगे आणि त्यांच्यासमोर एक मोठं आव्हान आता सेट केलं आणि ते आता कशा पद्धतीने या आव्हानाला उत्तर देतील यासाठी या द्वितीय सत्रामध्ये मी देखील आपल्या समोर जोडला जातोय. सर्वांचं धन्यवाद आणि सर्वांचं आपण आभार देखील मानूया कारण ऊन फार जास्त आहे आणि या लखलखत्या उन्हामध्ये प्रेक्षक राजा अगदी या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी सामने एन्जॉय करण्यासाठी या क्रीडानगरीमध्ये दाखल झालाय त्या सगळ्यांचं मनपूर्वक आपण स्वागत इथे करूया. स्ट्रायकर एंडला आपण बघतोय शंकर पारदी, नॉस्टाकर एंडला समीर शिंदे या टीमचा कॅप्टन लीडर. चांगले बॅटिंग करावे लागेल कारण टार्गेट मोठं आहे आणि गोलंदाजी मार्कवरती येतोय राईट आर्म अराउंड विकेटने सचिन मोरे. पहिलाच बॉल ऑन साइडला बिग हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू फळीचा कोणताही संपर्क इथे होत नाही आणि सरळ चेंडू जातो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आणि पहिलाच बॉल इथे नेरी टीमच्या माध्यमातून निर्धा फेकला जातोय. 24 बॉल 61 चांगला स्टार्टची गरज आहे गुंडगे टीमला. चांगला फटका बघायला मिळते ऑन साइडला मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर आणि या फटक्याची खरं तर नितांत गरज होती गुंडगे टीमला आणि येतोय हा षटकार. धावा बनवले जाऊ शकतात 15 सरासरी प्रति षटकामध्ये राखायची. दोन चेंडू संपलेत आणि धाव फलक जाऊन पोहोचले गुंडगे टीमचं या मॅच मध्ये 6. फुलर लेनचा चेंडू अगदी मिडॉनच्या बाजूने लॉंग ऑफला फिल्डर आहे त्या ठिकाणी या प्रोटेक्शनसाठी आणि चांगली फिल्डिंग बघायला मिळते. अंतिम क्षणी गॅदर केले चेंडूला फेकी होती तोपर्यंत मिळते इथे समीर शंकर पारधीला सिंगल आणि या सिंगलच्या सहाय्याने धाव फलक जाऊन पोहोचले सोमजाई गुंडगे टीमचं 7 या आकड्यावरती. चांगला स्टार्ट देतो शंकर आपल्या टीमसाठी. समीर पुल केला आणि सक्सेसफुल बघायला मिळतोय. लीडिंग एज लागली आहे परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू गेला डीप स्क्वेअर लेगला फिल्डर पोहोचेल मिडविकेटचा तोपर्यंत समीर शिंदेला मिळतात या चेंडूवरती 2 धावा आणि या 2 धावसंख्येच्या सहाय्याने धाव फलक जाऊन पोहोचतोय 9 या आकड्यावरती. 15 सरासरी राखायची आहे 9 धावा 10 फलकाप्रती 4 चेंडूचा खेळ संपलाय. समीर शिंदे विचार करत असेल की 1 बिगिट 2 चेंडूमध्ये 1 बिगिट आला तर जे रिक्वायर्ड रन रेट आहे ना ते मेंटेन देखील राहील. ऑन साइडला मोठा फटका बाहेरची कडा शॉर्ट थर्डमॅनला आणि इथे पहिला धक्का लागलाय सोमजाई गुंडगे टीमला या मॅच मध्ये. थँक्यू डीजे. समीर शिंदे या टीमचा कॅप्टन इथे बाद होतोय. मोठा फटका त्याला मारायचा होता त्याला माहिती आहे कारण अस्किन रन रेट ही 15 होती 9 धावा 10 फलकावरती आल्या 4 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आणि 2 चेंडूवरती एक मोठा फटका मारण्याचा कव्हरच्या दिशेने त्यांनी प्रयत्न केला बाहेरची कडा घेतली. गोलंदाज अगदी हुशार आहेत आउट स्विंगर चेंडू बघायला मिळाला आणि सरळ फ्लाय स्लिपला टिपला जातोय. समीर शिंदे या टीमचा कॅप्टन बाद झाला आणि आता नवीन बॅटर मैदानावरती इंटर होतोय आकाश धुरी बाबू धुरी. चांगला गोलंदाज आणि तितकाच चांगला फलंदाज देखील आहे अष्टपैलू कामगिरी करणारा आता वन डाऊनच्या पोझिशनला जाते बाबू आणि आपल्या संघाला आता एक चांगला स्टार्ट द्यावा लागेल बाबू आणि शंकर पारदी या दोन्ही जोडीला. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न दुधारी तलवार आणि इथे पहिलाच बॉल निर्धाव स्वरूपाचा बघायला मिळाला. षटक संपल्याचा इशारा आम्हाला सनी भगत सांगतायत आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 61 धावसंख्येचा पाटला गुंडगे टीमचा सुरू आहे आणि धाव फलक जाऊन पोहोचलंय 9 या आकड्यावरती.
थैंक यू डीजे विद द टर्न फटका खेळला गली मध्ये मिसप्रिंट झाली चौकार येतो आणि चौकाराच्या सहाय्याने धाव फलक जाऊन पोहोचले 13 आकड्यावरती याच फटक्यांची गरज आहे आक्रमक क्रिकेट दाखवावं लागेल विस्फोटक क्रिकेट दाखवावं लागेल याच मॅचमध्ये तरच या धावा बनू शकतात कारण 61 धावसंख्येचा पाठलाग करताना 15 ची सरासरी तुम्हाला राखायची आहे आणि अशा वेळेस मोठे फटके सिंगल डबल महत्व तुम्हाला द्यावं लागेल फुलटॉस बॉल ऑन साइडला अलॉंग द कार्पेट मिडविकेटला फिल्डर आहे कारण फिल्डिंगचे रिस्ट्रिक्शन संपले आहेत आणखी एक मिसपीड बघायला मिळते जिथे सिंगलच होती तिथे आता डबलमध्ये कन्वर्ट केलंय गुडगे टीमने आणि या दोन धावसंख्येच्या सहाय्याने धाव फलक जाऊन पोहोचतोय 15 आकड्यावरती दोन चेंडूचा खेळ संपलाय किमान 25-27 पर्यंत जावं लागेल या षटकामध्ये कारण 61 धावसंख्येचा पाठलाग सोमजाई गुणगे टीम करतोय 15 वरती जाऊन पोहोचलोय आणि एका बाजूला शंकर पारधी फार चांगली बॅटिंग करतोय आपल्या या घरच्या मैदानावरती फुलर लेनचा बॉल कव्हरला चेंडू येतोय गलीमधून क्षेत्ररक्षक पोहोचतोय तोपर्यंत शंकरला मिळते या चेंडूवरती सिंगल सिंगलच्या सहाय्याने धाव फलक पुढे जाते जाऊन पोहोचतोय ते 16 आकड्यावरती सिंगल डबलने कोणताही फरक पडत नाहीये तो नेरी टीमला कारण त्यांना माहिती आहे 61 धावा डिफेंड करायचे आहेत 15 सरासरी गुणगे टीमला प्रति षटकामागे राखायची आहे आणि अशा वेळेस एखादी सिंगल डबल खर्च झाली ना तरी कोणताही फरक पडणार नाही परंतु मोठे मोठे फटके जर त्यांनी थांबवले ना तर नक्कीच ते विजयाच्या दिशेने वाटचाल करतील टोटल जाऊन पोहोचली 16 आकड्यावरती स्ट्रायकर एंडला येतोय तो बाबू धुरी हा बॉल आणि इथे मिस टायमिंग बघायला मिळते टॉप एज यष्टीरक्षक चेंडू खाली आणि इथे आणखी एक मिसफील्ड तिसरी मिसफील्ड बघायला मिळाली बाबू धुरीला मिळते इथे जीवनदान आणि या एका धावसंख्येच्या बरोबरीने धाव फलक जाऊन पोहोचतोय 17 आकड्यावरती चला नेक्स्ट मॅच टॉस करण्यासाठी दोन्ही कॅप्टन त्वरित यावं आदित्य मस्कर हा चेंडू टॅपशॉट करण्याचा होता डाऊन द विकेट लॉंगॉनला चेंडू जातोय फिल्डर आहे त्या ठिकाणी एकच धाव शंकरला या चेंडूवरती देखील मिळतीय आणि या एका धावसंख्येच्या बरोबरीने धाव फलक जाऊन पोहोचतोय सोमजाई गुणगे टीमचं ते 18 आकड्यावरती 18 धावा धाव फलकावरती येत आहेत 61 टार्गेट पूर्ण करायचंय सोमजाई गुणगे टीमला आमच्या घरच्या मैदानावरती गोलंदाजाने थोडंसं निराश केलं कारण 4 ओव्हरमध्ये 61 धावा कठीण आव्हाने 15 सरासरी तुम्हाला राखायची आहे आणि जर गोलंदाजी चांगली झाली असती 45-50 पर्यंत थांबवलं असतं एक वेगळी रंगत या मॅच मध्ये जरूर तुम्हाला बघायला मिळाली असती सोमजाई गुणगे टीमच्या बाजूने फिल्डिंग मध्ये चेंज सुपकवरचा क्षेत्ररक्षक दीप थडमॅनला येतोय शॉर्ट पिच बॉल बाहेरची कडा आणि इथे बाबू धुरी दुसरा धक्का लागतोय सोमजाई गुणगे टीमला या मॅच मध्ये दोन षटकांच्या समाप्तीनंतर दोन गड्यांच्या मोबाईलमध्ये 18 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 9 त्यामध्ये समीर शिंदेची विकेट आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील आल्या 9 आणि त्यामध्ये बाबू धुरीची विकेट म्हणजे दोन ओव्हरचा खेळ समाप्त झाला 18 धावा धाव फलकावरती 12 बॉलमध्ये आता बनवायचे आहेत 12 बॉलमध्ये आता बनवायचे आहेत 43 शंकर पारधी त्याच्यावरती आता या मॅचचे सगळे भवितव्य अवलंबून असतील या ओव्हरमध्ये 2-3 बिघीट पुढच्या ओव्हरमध्ये 2-3 बिघीट जर आले तर सोमजाई गुणगे टीम विजयाचा जल्लोष साजरा करताना आपल्याला पहिल्या मॅचमध्ये जरूर दिसेल परंतु आता बॉलिंग मार्कवरती बदल होतोय आणि गोलंदाजीसाठी येतोय सुशांत गायकर शेवटच्या ओव्हरपेक्षा हे षटक फार निर्णायक आहे आणि बॅटिंग करण्यासाठी गेलाय अतुल नवळे सोडून देतोय शंकर पारधी एक धाव मिळेल दंडित केलं गोलंदाजाला सनी भगतने व्हाइट बॉलचा इशारा केला आणि त्या एका धावसंख्येच्या सहाय्याने धाव फलक जाऊन पोहोचतोय ते 19 आकड्यावरती 19 धावा धाव फलकावरती येत आहे चांगला फटका डाऊन द विकेट स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये लाजवाब फिल्डिंग बघायला मिळते इथे सिंगलच मिळेल आणि या सिंगलच्या सहाय्याने धाव फलक जाऊन आता पोहोचतोय ते 20 आकड्यावरती 20 धावा धाव फलकावरती 61 टार्गेट
अजूनही विजयासाठी 41 धावसंख्येची गरज आहे. प्रति षटकामागे 20 ची सरासरी राखायची आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये गुणगे टीमला. चांगला फटका अतुलचा, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग, एक सिंगलच मिळती आहे अतुलच्या बॅटीमधून आणि या सिंगलच्या सहाय्याने दाव फलक जाऊन पोहोचतोय ते 21 आकड्यावरती. पहिलीच मॅच आजचा, या स्पर्धेचा दुसरा दिवस आपण एन्जॉय करतोय. आज मातकबार संघ या मैदानावरती या क्रीडानगरीमध्ये दाखल होतील त्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. फुलटॉस बॉल ऑन साइडला, मोठा फटका येत नाहीये, प्रॉपर टायमिंग इथे होत नाहीये. मिड विकेटला अगदी सहजरित्या फिल्डिंग होतीये, एक सिंगलच मिळतीये ती शंकर पारधीला आणि या सिंगलच्या सहाय्याने दाव फलक आता जाऊन पोहोचतोय ते 22 आकड्यावरती. 9 चेंडूमध्ये आता 39 धावसंख्येची गरज, कठीण आव्हान. चांगला फटका परंतु इथे एलिव्हेशन मिळत नाहीये, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज चेंडू खाली आणि इथे झेल टिपली जाते. तिसरा धक्का मिळतोय सोमजाई गुंडगे टीमला या मॅच मध्ये. थँक यू डीजे. अतुल बाद झाला आणि त्याच्या जागेवरती आता नवीन बॅटर एंटर होतोय इन ॲट 5. बाला भोईर जातोय, दीपक भोईर जातोय बॅटिंग करण्यासाठी. आज चेंडू मोठा फटका मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर, आणखी एक षटकार. थँक्यू डीजे. आणि आता प्रश्न प्रेक्षकांना देखील प्रश्न पडला असेल की जर समीर शिंदे या क्रीजवरती राहिला असता, या विकेटवरती राहिला असता, एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप झाली असते, या दाबा चेसेबल होत्या. चांगले बॅटिंग करतो शंकर पारधी या मॅचमध्ये. बाहेरची कडा घेत फ्लाय स्लिपमध्ये चांगली फिल्डिंग बघायला मिळते. संघासाठी 100% योगदान देत असताना फिल्डर आणि या एका धावसंख्येच्या सहाय्याने षटक क्रमांक तिसरं देखील समाप्त होतोय आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर दाव फलक जाऊन पोहोचतोय 29 या आकड्यावरती. शेवटचे आता 6 बॉल शिल्लक आहेत आणि विजयासाठी गरज आहे ती 32 धावसंख्येची. ओ टू डीजे. थँक्यू डीजे. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला, 29 धावा दहा फलक्यावरती, 6 बॉल मध्ये आता बनवायचे त्या 32. गोलंदाजी मार्क वरती येतोय किरण पाटील. पहिलाच बॉल विकेट करण्याचा प्रयत्न आणि चेंडू फलीचा कोणताही संपर्क इथे होत नाही. आता 5 बॉल मध्ये बनवायचे त्या 32. 5 बॉल मध्ये बनवायचे त्या 32. कठीण आव्हान आपण बघतोय. परी 11 ओले. चला परी 11 टीमचा कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या, कारण उलवे टीमचा कॅप्टन या ठिकाणी आलाय. मी विनंती करतो परी 11 टीमचा कॅप्टन की आपण टॉस करण्यासाठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. परी 11 टीमचा कॅप्टन आणि उलवे टीमचा कॅप्टन, कारण उलवे टीमचा कॅप्टन या ठिकाणी आलाय. मॅचमध्ये आता औपचारिकता शिल्लक आहे, कारण जवळजवळ विजय निश्चित केलाय तो नेरी टीमने. चला संदीप शिंदे आपण या टॉस करण्यासाठी.
संदीप शिंदे आपण या टॉस करण्यासाठी उलवे टीमचा कॅप्टन देखील या ठिकाणी आलाय. अगदी वेळेमध्ये हा संघ उपस्थित झाला. धन्यवाद आयोजकांच्या वतीने, खूप खूप शुभेच्छा. आणि टॉस केला जातोय. टॉस केला जातोय आणि गुंडगे टीमने टॉस इथे जिंकलाय. परी इलेव्हन गुंडगे टीमने टॉस इथे जिंकलाय आणि प्रथम निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. परी इलेव्हन गुंडगे टीम निर्णय पोहोचवा आमच्यापर्यंत. या चेंडूवरती आपण बघतोय षटकार येतोय आणि या सहा धाव संख्येच्या बरोबरीने दहा फलक जाऊन पोहोचतोय 42 या आकड्यावरती. बिग हिट करण्याचा प्रयत्न लॉंग ऑफला फिल्डर आहे आणि इथे एक चांगली कॅच पकडली आहे आणि फलंदाज होते बाद. आणि अशा पद्धतीने ही मॅच देखील जिंकली आहे ती जय हनुमान क्रिकेट संघ नेरे टीमने. पुढील फेरीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि हार्डलक असेल गुंडगे, समजाई गुंडगे, खरं तर स्टार्टअप चांगला मिळाला नाही आणि त्याचंच कारण की काय त्यांना पराभवाला सामोरं जावं लागतंय. हार्डलक असेल समजाई गुंडगे टीम. आणि पुढील मॅच मध्ये देखील तेच ऍक्शन इन ऍक्शन मध्ये आपल्याला दिसेल उलवे टीमच्या अगेन्स्ट. सो टॉस जिंकलाय परी इलेव्हन गुंडगे टीमने आणि आपला निर्णय गोलंदाजी करण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय ते उलवे टीमला. ओ टू डीजे